काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ग्रामस्थ तथा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, नागपूर आणि वन विभागाला पत्रव्यवहार देखील केलेला आहे. या बिबट्याचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेजवळ घोडबंदर गाव असल्याने ते बिबट्यांचा वावर असल्याने अनेकदा हे बिबटे समोर आले आहे. काही दिवसांपासून बछड्यांसह बिबट्यांची संख्या वाढल्याने गावात त्यांचा वावरही वाढल्याचे ठिकठिकाणी दिसत आहे आणि तसेच CCTV कॅमेऱ्यात कैद देखील झालेले. हे बिबटे पूर्वी रात्रीच्या वेळी गावात येत असत, आता अनेकदा संध्याकाळीच गावात दिसत असल्याने नागरिकांचं म्हणणं आहे. त्याची तातडीने दखल घेत उपमहापौर आणि 19 सप्टेंबर रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षण तसेच नागपूर येथील वन विभागाला पत्रव्यवहार करत बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केलेली आहे. बिबटे घोडबंदर किल्ला परिसरात आश्रयाला असल्याचा अंदाज आहे. या परिसराला लागूनच अनेक घरं असल्याने तेथील लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या बिबट्यांना त्वरित जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.